तुमचं पुन्हा स्वागत आहे। आजचा हा आपला व्हिडिओ हा ट्रॅव्हल व्हिडिओ होणार आहे। तर आम्ही कुठे चाललेलो आहोत मी लवकरच तुम्हाला सांगते। तर हा व्हिडिओ नक्की बघा, कसा वाटला नक्की सांगा। फ्रेंड्सला एका रिसीव करायला चाललेलो आहोत, ते आम्हाला जॉईन होतील आणि मग आम्ही पुढचा प्रवास करू। इथे विस्मय बसलेला आहे, विस्मय हाय कर। तर आम्ही दुपारच्या टायमिंगला निघालो होतो, त्यामुळे विस्मयची झोप झाली नव्हती, त्यामुळे तो गाडीमध्ये झोपला। आणि पाठीमागे तुम्हाला दिसतंय तर बघा, श्रीकांत वाट बघतोय आम्ही फ्रेंड्सची। आणि मग त्या आल्यानंतर आम्ही प्रवासाला स्टार्ट केली। इतका सुंदर वातावरण होतं, पावसाचे दिवस होते, त्यामुळे तर खूप छान आहे, छान वाटलं। आणि आम्ही असं आम्ही रिसॉर्ट बुक केलेलं आहे की जिथे गर्दी अजिबात नाही आहे। तर हे भिवंडीला आहे, तुम्ही रस्ता बघाल तर एकदम निमुळता आतमध्ये म्हणजे गाव आहे, आणि ह्या गावामध्ये हे रिसॉर्ट आहे, बघू शकता तुम्ही। आम्ही तिथे पोचलेलो आहोत आणि इतकं सुंदर वातावरण आणि अजिबात गर्दी नाही, काही नाही। त्यामुळे जे कोविडची जी आपल्याला सध्या कोरोनाची भीती आहे, तिथे फक्त आम्ही जेवढे लोक होतो तेवढेच होतो। तर खूप सुंदर होतं इथे येणं। तर या रिसॉर्टचं नाव आहे सोवनो फार्म। तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला ह्याचं लोकेशन कळू शकेल। मी डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ह्याचे डिटेल्स देईन। हाय, हॅलो, चहा पाणी नाही, चहा पाणी नाही, तू दिसत नाही, तीन माणसांवर आम्ही नाराज आहे। लांब राहा, स्मिता आली, स्वाती, कामिनी, रवी आणि रवी। तर तुम्हाला मी आता पूर्ण रिसॉर्ट दाखवते कसं आहे। अजून इथे डेव्हलप होतं आहे, पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही आहे, त्यामुळे इथे गर्दी तशी नाही आहे। आणि जसं आपल्याला एन्जॉय करता येतं आहे कोरोनाच्या ह्या काळामध्ये, तर इथे बघा असे दोन आहेत तिकडे रूम्स, खूप डिस्टन्सवर आहेत, त्यामुळे वेगळी फॅमिलीसुद्धा तिथे येऊ शकते आणि त्याचा आपल्याशी एवढा काही कॉन्टॅक्ट येत नाही। स्विमिंग पूल आहे, रेन डान्स करण्यासाठी इथे रेन डान्ससाठी त्यांनी केलेला आहे। खूप हिरवगार छान गावचं जे वातावरण आहे त्याचं फील येतो, खूप छान वाटतं। आणि स्विमिंग पूलमधलं मला एक आवडलेलं म्हणजे लहान मुलांसाठी ना त्यांनी कमी थोडं पाण्याची पातळी कमी असलेलं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। विस्मय उभा राहू शकतो आहे एवढं म्हणजे ती कमी पातळी आहे, त्यामुळे आपल्याला जे नॉर्मली स्विमिंग पूलमध्ये मुलांवर लक्ष ठेवावं लागतं की त्यांना पाण्यामध्ये त्यांचा तोल जाईल वगैरे, तर इथे बघा विस्मय स्वतःहून खेळतो आहे आणि अजिबात कसली भीती नाही आहे। मध्ये फक्त एक पार्टिशन काढून त्या बाजूला खूप जे आपल्या मोठ्या लोकांसाठी असतं तसं आहे। आणि आम्ही फॅमिली मेंबर असल्यामुळे बिंदासपणे विस्मय एन्जॉय करतो आहे। बघा खूप मस्त, मला स्विमिंग पूलचीच अरेंजमेंट खूप जास्त आवडली। आणि इतरसुद्धा गेम्स वगैरे आहेत तिथे खेळण्यासाठी, कॅरम किंवा इतर स्पोर्ट्स म्हणजे खेळू शकतो आपण। आणि मग नंतर ही आमची चाललेली मजा, तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि मला नक्की सांगा कमेंट्स करून।
तर आम्ही जो रूम बुक केलेला त्याची मी टूर तुम्हाला दाखवते। हे बघा असा मोठाचा मोठा हॉल आहे, प्लस तिकडे जो डोअर दिसतोय तिथे आतमध्ये बेडरूम आहे, तिथे सुद्धा तो सुद्धा आम्ही वापरू शकत होतो। प्लस हे किचन आहे, आता आमच्याबरोबर लहान मुलं आहेत तर आम्हाला त्यांना काही टोस्ट करून द्यायचे, टोस्ट ब्रेड किंवा मॅगी काही करून द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे किचन आणि एक फ्रीज अवेलेबल आहे तिथे, तो सुद्धा आपण यूज करू शकतो। आणि हे बाहेरची अशी अरेंजमेंट आहे, हे बघा किचन फोटो मी टाकलेले आहेत, त्यामुळे बघा अशा गादा टाकून आपण राहू शकतो, त्यामुळे हे खूप छान होतं। म्हणजे जसं आपण नॉर्मली रिसॉर्टमध्ये बुक करतो व एक रूम किंवा दोन रूम असं नाही, तर पूर्ण हा जो घराचा तुम्हाला जो दिसतो हे पूर्ण आमचंच होतं, म्हणजे आमच्यासाठीच आम्ही बुक केलेलं, त्यामुळे खूप छान होतं हा रिसॉर्टचा अनुभव। आता आमची जायची वेळ झालेली आहे, तर रिस्मयला घरी जायचं नाही आहे, इथेच राहायचंय। तर आता तो बघा कसा त्याने घरी जाताना पूर्ण त्याने रडून रडून स्वतःचे हाल केले। मामीला पण घेऊन यायचं, फ्रेंड्स। माझा हा व्हिडिओ जो आम्ही गेलेलो ट्रॅव्हल्स केलेलं रिसॉर्टमध्ये तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याशी काहीतरी शेअर करणार आहे, ते म्हणजे काही महिन्यांपासून मी एक मी समृद्धी नावाचं एक चॅनल आहे ते मी फॉलो करते। तर ह्या चॅनलबद्दल मला खूप आवडलेल्या काही गोष्टी आहेत, त्यापैकी म्हणजे जी समृद्धी आहे तिचं आता मी लगीन घाईचे त्यांचे काही व्हिडिओज पाहिले, तर मला खूप ते आवडले। आणि त्यांची बोलण्याची पद्धत, समृद्धीची जी बोलण्याची पद्धत आहे शुद्ध मराठी, किंवा ते लग्नाचे जे व्हिडिओज मी पाहिले त्याच्यामध्ये मला आवडलेल्या खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्या रीती आपण करतो लग्नामध्ये, कन्यादान म्हणा, सात फेरे किंवा पूजा आपण सत्यनारायणाची घालतो, तर प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी महत्त्व आहे जे पूर्वीपासून म्हणून तर लोक करतात, तर त्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व तिने सांगितलेलं आहे, त्याच्यामागची काय भावना आहे, काय असतं त्याला महत्त्व हे सांगितलेलं आहे। तर ह्या गोष्टी मला खूप आवडल्या ह्या चॅनलबद्दल। तर ह्या चॅनलचा जो आवडलेला मला व्हिडिओ आहे त्याची मी लिंक माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर समृद्धी आहे ही स्वतः एक टीचर आहे, तर मी खूप सारे असे बघितले आहेत की आजकालच्या काळामध्ये मराठी एवढं बोललं जात नाही, ते पण शुद्ध मराठी। तर मला तिची गोष्ट ही एक आवडली की ती खूप छान मराठी बोलते, त्यानंतर तिचा आवाज खूप गोड आहे। मला संगीताची एवढी पारख नाहीये, पण जे ऐकायला छान वाटतं ते मला आवडतं। तर तिचे व्हिडिओमध्ये जे काही ती गाणं म्हणते ते मला खूप आवडतं, त्यामुळे तिचा आवाजही खूप छान आहे। तर ह्या मी समृद्धी चॅनलला तुम्ही एकदा नक्की भेट द्या, आणि कसे वाटले हे मला सुद्धा कमेंट करून सांगा, आणि त्या चॅनलच्या समृद्धी हिला सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगा। तर ही गोष्ट मला तुमच्याशी आज शेअर करायची होती। तर एक ह्या चॅनलमधला एक व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही नक्की त्याला एकदा जाऊन फॉलो करा। थँक्यू।